स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक लढवय्या नेता म्हणजे सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत यांना लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. असं असलं तरी निराश न होता त्यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय आणि थेट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, परंतु तो निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे की राज्यभर प्रचारासाठी माझा उपयोग करायचा का एखाद्या विधानसभेमध्ये मी उभं राहावं, याच्यावर विचारमंथन सध्या सुरू आहे. आणि माझ्यासमोर शववाडे आहे, दक्षिण कोल्हापूर आहे आणि वाळवा मतदारसंघ आहे. या तीन मतदारसंघाचे पर्याय सध्या माझ्यापुढे आलेले आहे. तसा मला कोल्हापूर दक्षिण जर मतदारसंघ मिळाला तर तो खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा माझी प्रायोरिटी कोल्हापूर दक्षिणला देईन. सदाभाऊ खोत यांच्या इच्छेवर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांना निवडणूक लढवण्याच्या संदर्भात अनेक ठिकाणाहून कार्यकर्त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्यापैकी त्यांचा स्वतःचा वाळवा मतदारसंघ असेल, जो इस्लामपूर मतदारसंघाचा ओळखला जातो. शाहूवाडीतल्या कार्यकर्त्यांची त्याने निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. आणि कोल्हापूर दक्षिण याही मतदारसंघातून सदाभाऊंनी निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. परिस्थिती बघून आणि ज्या जागा आम्हाला सुटणार आहेत त्या जागेचा अंदाज घेऊन मग सदाभाऊंना निवडणुकीत उतरवायचं की त्यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवायचं याचा निर्णय संघटना घेईल. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून 2009 गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांनी आव्हान दिलं होतं. आता धनंजय महाडिक खासदार झालेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचं आव्हान विरोधकांसमोर असेल. मात्र या मतदारसंघात जर सदाभाऊ खोतांसारखा उमेदवार उभा राहिला तर या मतदारसंघातील लढतीमध्ये असलेली चुरस अनेक पटीने वाढणार हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कारेकरसह अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.